मलवणी तालुका करमाळा येथील शेतकरी नागनाथ मंगवडे यांच्या 13 एकर ऊसाला शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत 4 ते 5 लाखांचं नुकसान झालंय. नुकसानीचा पंचनामा अद्यापही झाला नाही. मंगळवारी सुमारे 4 वाजता ही घटना घडली आहे. मलवडी येथील शेतकरी नागनाथ मंगवडे यांच्या मालकीच्या गट नंबर 128 मधील तोडणीस आलेल्या ऊसाला शॉर्ट सर्किटने आग लागली. दरम्यान शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केल्यानं आग आटोक्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्यानं 25 ते 30 एकर ऊस आगीपासून वाचल्यानं मोठं नुकसान झालंय. येथील शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की सर्व महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे झालाय. 4 वाजता कारण त्या लाईट तार तुटली होती. तार तुटल्याच्या नंतर जोडलं त्यांची ती गेली. मग भाऊन मी आपल्या इथं दारी धरत होतो. दारी धरत असताना जशी गरम झाली का काय झालं ते हापकले की ठिणगी पडली. ठिणगी पडली की मग तो डिपी वरलं बी घोटाळा झाला. जे जाळा लागला ते काय इजवाय बी कोणी नाही काय नाही. तर दोघंच भाऊ आम्ही त्याच्यानंतर परत 1-2 तासांनी झाली जमा. पण ते आप दोन कसं तरी विजवलं तरी 5-7 एकराला घोडा लागलाच. आसपास किती एकर ऊस आहे? सगळा 13 एकर आहे ऊस आमचा. महावितरणाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही ह्याच्याबद्दल कल्पना दिली होती का तारा खाली आल्या त्या काय? ताराचं बऱ्याचशाच वेळा सांगितलं होतं की बाबा तारा चेंज करा हे करा. पण काय कोणी ह्याच्याकडे लक्षच देत नाही. ते काय जरी डीपीवर जरी झालं तरी लवकर लक्ष देत नाही ते. बरं, आता किती नुकसान झालं तुमचं इथं? आता इथं आमचा 6 एकर तर गेला शेजनीच. 6 एकर गेला पूर्ण जळून खाक झाला. हां, ते बघा की सगळं जळूनच काय राहिले आहेत काय. बरं, आता तुमची काय मागणी आहे नेमकी? तर मागणी काय ह्याची लुस्कानी भरपाई द्यावं सरकारने. ह्याच्यापेक्षा मागणी काय राहणार आहे? न्यूज 15 मराठी साठी प्रवीण मखरे, सोलापूर.